नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. योग, आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र हे आपल्या संस्कृतीने आपल्याला बहाल केलेल्या अनमोल अशा देणग्या आहेत. त्याचा स्वीकार करणं, त्या आत्मसात करणं आणि त्याचा प्रचार प्रसार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की आपण सर्वजण खरोखरच सुज्ञ आहात, कारण ज्योतिषशास्त्र या आपल्या महान अशा संस्कृतीतल्या अगाध अशा शास्त्राविषयी आपण चर्चा करीत आहोत, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहोत. मुख्य म्हणजे यातून जे ज्ञान आपण मिळवणार आहोत त्याचा उपयोग स्वतःसह समाजालाही होणार आहे. याचबरोबर आम्हाला आनंद आहे की मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं, जो उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार प्रसाराचे जे प्रयत्न आम्ही करीत आहोत त्यांना तुम्ही पाठबळ देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आपण प्रत्येक ग्रहाविषयी सविस्तरपणे माहिती घेऊन त्याचा अभ्यास करीत आहोत. मागील भागामध्ये आपण मंगळ ग्रहाविषयी माहिती जाणून घेतली. आजच्या भागामध्ये बुध या ग्रहाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. एखादा सेल्समन जो खूप बडबड करीत आहे किंवा एखादा कमिशन एजंट ज्याचं बोलणं ऐकून वाटतं की डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून हा माणूस एक साधारण गोष्ट किंवा वस्तूला किती असाधारण बनवतो आहे, असं जर कुणी तुम्हाला आढळलं तर समजून घ्यायचं की हा नक्की बुध ग्रहाचा व्यक्ती असला पाहिजे. उत्तम संभाषण चातुर्य, त्यात समय सूचकतेमुळे येणारा चलाखीपणा, धूर्तपणा इतका की अगदी दादांत खोटी गोष्ट सुद्धा बोलणं ऐकून खरी भासावी, यात व्यक्ती पटाईत होतो तो बुधाच्या प्रभावामुळेच. आपल्या सूर्यमालेत जसं रवीला ग्रहांचा राजा म्हटलं जातं तसंच बुधाला ग्रहांचा युवराज असं म्हटलं जातं. ते त्याच्या गुण, दोष व स्वभाव वैशिष्ट्यांमुळे. आज आपण त्याच गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. खरं बघायला गेलं तर आजच्या काळात बुध ग्रहाचा प्रभाव असणारी व्यक्तीच सर्वसाधारण व्यक्ती असाधारण काम करू शकते, कारण विचार व्यक्त करण्याची दोन प्रभावी साधनं म्हणजे बोलणे व लेखन करणे होय. बुध ग्रहाची व्यक्ती एकतर बोलण्यात पटाईत असते किंवा ती लेखन कार्य खूप चांगल्या प्रकारे करून आपले विचार व्यक्त करीत असते. बुधाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बुध ग्रहाचा प्रभाव असणारे लोक हे यश मिळवण्यापेक्षा ज्ञान मिळवण्यासाठी जास्त खटाटोप करणारे असतात. परिपूर्ण ज्ञान मिळालं तर यश हे अमकास मिळतंच या गोष्टीवर यांची नितांत श्रद्धा असते. त्यामुळे हे लोक ज्ञानपिपासू, अभ्यासू, माहिती मिळवण्यासाठी खटाटोप करणारे बुध ग्रहाच्या आधिपत्याखाली येतात. फक्त बोलणं किंवा लेखणंच हवे तर हास्य विनोद करण्यातही हे लोक सर्वांच्या पुढे असतात. सुंदर अशी विनोदबुद्धी, खोड्या काढणं, यामुळे ते गर्दीतही आपलं स्वतःचं वेगळं अस्तित्व सिद्ध करतात. या स्वभाव वैशिष्ट्यामुळे बुध ग्रहाला बालिश ग्रह असं म्हटलं जातं. मात्र बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे. बुधापासून शास्त्र, शिक्षण, मानसिक शक्ती, इंद्रियापासून आलेले ज्ञान आदी गोष्टी दर्शवल्या जातात. द्विस्वभाव हा बुधाचा स्थायी भाव आहे. त्यामुळे बुध ग्रहाची प्रभाव असणारी व्यक्ती एक ठोस निर्णय घेऊ शकत नाही. बुधाचं कारकत्व म्हणजे स्मरण शक्ती होय. तर्कशास्त्रामध्ये हे लोक खूप पारंगत असतात.
त्यांची निरीक्षण शक्ती ही खूप प्रचंड असते. निरीक्षण करून त्याची योग्य जुळवणी करणं, मांडणी करणं हे या लोकांना चांगल्या प्रकारे जमते. हे सर्व करण्यासाठी उच्च शिक्षणाची किंवा एखाद्या विषयातील परिपूर्ण माहितीची गरज असते. त्यातही हे लोक सदैव पुढे असतात. ज्ञानी पंडित हे दोन वेगवेगळे स्वभाव आहेत. ज्ञानी आणि पंडित लोकांच्या पत्रिकेत बुधाच्या बुद्धीचा भाग असतो. गणितातील श्रेष्ठत्वाचे कारकत्व मंगळाकडे आहे, तर अंकगणित आणि अकाउंटचा कारक ग्रह म्हणून बुधाला मान्यता मिळाली आहे. एखाद्या संस्थेतील अकाउंटंट आपण बघितला तर तो हुशार, चाणाक्ष, हिशोबी आणि व्यवहारी तर असतोच, मात्र त्याच्याकडे कपालीची शांतताही असते. हे लोक कायम शांत असतात कारण ते बुधाच्या प्रभावाखाली असतात. शुभ ग्रह मानला जाणारा बुध ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये प्रबळ असतो ती व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी होते, कारण जीवन मूल्यांनी त्यांचं जीवन परिपूर्ण बनलेलं असतं. बुध प्रबळ असणारे लोक खूप चाणाक्ष असतात, त्यामुळे त्यांच्याकडे विचार करण्याची शक्ती खूप मोठ्या प्रमाणात असते. कोणतंही काम करण्यापूर्वी ते त्या गोष्टीचा खूप विचार करतात, त्यामुळे साहजिकच त्यांच्यामध्ये बेजबाबदारपणा नसतो. समय सूचकता, धूर्त, चाणाक्ष, विनोदबुद्धी या गोष्टीमुळे ते आपल्यावर आलेल्या संकटाचा यशस्वीपणे सामना करू शकतात. बुधाकडे चातुर्य असल्या कारणाने कमिशनचे धंदे, सौदे करणे, मध्यस्थी करणे या दृष्टीने बुध ग्रह खूप महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः शेअर मार्केटच्या क्षेत्रामध्ये जे लोक यशस्वी असतात त्या व्यक्तींचा बुध हा खूप प्रभावशाली असलेला बघायला मिळतो. बुध हा बुद्धीचा कारक असल्यामुळे भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेगवेगळ्या भाषा शिकणे या गोष्टीही बुधावरूनच पाहिल्या जातात. आतापर्यंत आपण बुधाचे सर्व चांगले गुण बघितले. बुध हा एक शुभ ग्रह आहे, मात्र तो बिघडला तर त्याचे विपरीत परिणाम जाणवल्याशिवाय राहत नाही. बुध ग्रह बिघडल्यास फसवेगिरी, लबाडी, लुच्चेपणा, खोटेपणा आदी प्रकर्षाने दिसून येतात. बुध हा ग्रह सर्वात जास्त मंगळामुळे बिघडतो. मंगळामुळे बुधाची बुद्धी कमी होण्यास सुरुवात होते, मात्र अशा वेळी त्या दोघांपैकी एकावर जर गुरुची दृष्टी असली तर त्याची तीव्रता कमी होत असते. आता आपण बुधाचे सूर्यमालेतील स्थान समजून घेऊया. आपल्या सूर्यमालेतील बुध हा सर्वात लहान ग्रह असून तो सूर्याच्या अगदी जवळ असतो. सूर्यापासून बुधाचे अंतर हे 3,57,00,000 मैल इतके आहे. बुधाला सूर्यभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 88 दिवस लागतात. बुध हा ग्रह कुंडलीत रवी ज्या राशीत असेल त्या राशीत किंवा रवीच्या मागील अथवा पुढील राशीतच असतो. बुध हा मिथुन व कन्या या दोन राशींचा राशी स्वामी आहे. बुध ग्रहाला मातुल ग्रहही म्हटले जाते, कारण मामा व मावशीचा तो कारक ग्रह आहे. बुधाच्या 6व्या घरावरून मामा व मावशीचे सौख्य पाहिले जाते. आपल्या सर्वांसाठी महत्वाची बाब म्हणजे ज्योतिष पंडितांना ज्योतिष शास्त्राचे कारकत्व बुधाला दिलेले आहे. त्यासाठी पत्रिकेत बुध हर्षल, बुध नेपच्यून, बुध शनी या ग्रहांचे परस्परांशी चांगले योग असावे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपापल्या पत्रिका जाणकार व तज्ञ अभ्यासकांकडून पाहून घ्याव्यात. आपल्या पत्रिकेत जर असे योग असतील तर ज्योतिषशास्त्रामध्ये आपण पुढे फार मोठे नाव कमवू शकतात.
आतापर्यंत आपण बुद्धाचे गुण, दोष व स्वभाव वैशिष्ट्य याविषयी सविस्तरपणे माहिती समजून घेतली. शरीराच्या भागाच्या बाबतीत बुद्धाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मज्जातंतू, मेंदू, कान, फुफ्फुसे, पचन संस्था, पोट आदी भागांवर बुद्धाचा प्रभाव दिसून येतो. आजाराच्या बाबतीत सांगायचे झाल्यास वाताचा तास, मनोरुग्ण, तोत्रेपणा, मुकेपणा, बहिरेपणा, दमा, टीबी, नपुसंकत्व, स्मृतिभ्रंश आदी आजार बुध ग्रहाचा प्रभाव असलेल्या व्यक्तींना जडू शकतो. व्यापार, व्यवसाय व नोकरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास जसं आपण गुणदोषामध्येही बघितलं की प्राध्यापक, वकील, ग्रंथलेखक, दलाली, कमिशन, मध्यस्थी, बातमीदार, ज्योतिषी, सेल्समन, गणिताचार्य, अकाउंटंट, वार्ताहर, संपादक, इंजिनियर, टपाल व तार खाते, मुद्रण व्यवसाय, जाहिरात कंपनी आदी क्षेत्रांमध्ये बुध ग्रहाचा प्रभाव असणारे लोक खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. उत्पादनांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास पुस्तकं, लेखन साहित्य, स्टेशनरी, खेळणी, छपाई साहित्य, पेपर, वर्तमानपत्र, टेलिफोन, रेडिओ, टी व्ही इत्यादी उत्पादनांचा व्यापार, व्यवसाय किंवा नोकरी करून बुध ग्रहाचे प्रभाव असणारे लोक आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देऊ शकतात. तसेच प्रभावाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास शैक्षणिक संस्था, सभास्थळे, टेलिफोन, पोस्ट ऑफिस, स्टेशनरी, खेळणीची दुकानं, ग्रंथालय, छापखाना आदी जागांवर बुध ग्रहाचा प्रभाव दिसून येतो. बुध ग्रहाविषयी एवढी माहिती तुमच्या अभ्यासासाठी पुरेशी आहे. आजचा भाग आपण इथेच थांबवूया. पुढच्या भागात आपण पुढील ग्रहाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्याला हे सर्व समजत असेल व अधिक शिकण्यासाठी आपला उत्साही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याचबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी आहे. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही सर्व माहिती श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवरती लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. तिचा लाभ घ्या. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढील व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.